नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सातव्या वेतन आयोगासंबंधी ही बातमी असून ती बातमी आपण सविस्तर बघूया आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन दाखवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे केंद्र सरकारने केंद्रीय विद्यापीठे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी एक खुशब खुशखबर दिली आहे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स नुकत्याच दिलेल्या माहिती सातवा वेतन आयोग सातवा शिफारशी लागू करण्याच्या घोषणा केल्या आहे या घोषणामुळे केंद्रीय विद्यापीठातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना सातवेतन वेतन आयोगानुसार दिल्या जाणाऱ्या भत्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे शिक्षक शैक्षणिक कर्मचारी रजिस्ट्रार फायनान्स ऑफिसर आणि कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन आदी मंडळींना सातवेतन वेतन आयोगाचा सा फायदा मिळणार आहे त्यांना हा फायदा एक जुलै दोन हजार सतरापासून घेता येणार आहे त्यासाठी एक जुलै हीच तारीख कर्मचाऱ्यांना वाढीव पगारासाठी नक्की झाली आहे विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांना एकोणीस महिन्यांचा एरियासुद्धा दिला जाणार आहे तीस हजार शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना फायदा केंद्र सरकारने पंधरा जानेवारीला शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती अठ्ठावीस जानेवारीला शिक्षण मंत्रालयाने याबाबत सुधारित परिपत्रक केले जाहीर केले होते दरम्यान एरियाज देण्यामुळे मात्र क सरकारी तिजोरीवर बाराशे एक्केचाळीस पॉईंट अठ्याहत्तर कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे सरकारच्या नव्या आदेशामुळे केंद्रीय विद्यापीठातील सुमारे तीस हजार शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना फायदा मिळणार आहे तसेच विद्यापीठातील पाच हजार पाचशे शिक्षकांनाही फायदा होणार आहे मनुष्यबळ विकास मंत्रालयालयाने त्याबाबत सुधारित परिपत्रक झाले के जारी केले आहे सरकारच्या या निर्णयाचा केंद्रीय विद्यापीठातील शिक्षक आणि त्यांना समकक्ष असलेल्या शैक्षणिक संवर्ग रजिस्टार अर्थ विभाग पाहणारे कर्मचारी आणि परीक्षा संचालक कर्मचाऱ्यांनाही लाभ होणार आहे गेस्ट फॅकल्टींनाही भरपूर पुरेपूर पुर, 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 लाभ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारत केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांवर चप्पर फाडके बरसात करण्याचे ठरवल्याचे दिसते सातव्या वेतन आयोगातील शिफारशींचा लाभ केवळ सरकारी कर्मचारी नव्हे तर विद्यापीठ अनुदान आयोग गेस्ट फॅकल्टींनाही याचा लाभ मिळणार आहे यू जी सीने गेस्ट फॅकल्टी भत्ता अलाउन्स वाढवला आहे प्राप्त माहितीनुसार यापूर्वी गेस्ट फॅकल्टींना एक लेक्चरमागे पंधराशे रुपये मिळत असत आता हीच रक्कम पन्नास हजार रुपये प्रति महिन्यापर्यंत वाढवण्यात आले आहे पहिला हा पहिला हा भत्ता हजार रुपयापासून ते पंचवीस हजार रुपयापर्यंत होता यू जी सीद्वारे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार गेस्ट फॅकल्टींची नियुक्ती केवळ स्वीकृत पदांसाठीच होईल कुलगुरू उपकुलगुरू प्राचार्यांना स्पेशल अलाउन्स विद्यापीठाचे कुलगुरू उपकुलगुरू आणि कॉलेज प्राचार्य या मंडळीसाठी स्पेशल अलाउन्सही वाढवण्यात आला आहे त्यामुळे आता कुलगुरूंना अकरा हजार दोनशे पन्नास रुपयांचा अलाउन्स मिळेल तर उपकुलगुरुगुरूंना नऊ हजार रुपये पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजच्या प्राचार्यांना सदुसष्ट हजार सातशे पन्नास रुपये आणि अंडर ग्रॅज्युएट कॉलेजमधील प्राचार्यांना चार हजार पाचशे रुपयांचा अलाउन्स मिळेल फेलोशिप वाढली दरम्यान सातव्या वेतन आयोगानुसार शिक्षकांचा भत्ता वाढला आहे परंतु त्यासोबतच एम फिल पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या फेलोशिप रकमेत ही वाढ करण्यात आली ही वाढ एक जानेवारीपासून दोन हजार एकोणीसपासून लागू राहील तर मित्रांनो केंद्रीय विद्यापीठातील शिक्षक शिक्ष शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे त्यांना सातव्या वेतन आयोग हा लागू झाला असून त्यांचे भत्तेसुद्धा यामध्ये वाढलेले आहे तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल